नमस्कार सुवर्णच कुक अँड बेक रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण खिमा कलेजी ही रेसिपी बघणार आहोत तर रेसिपी पाहण्याआधी जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर मग या मस्त रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला दोन चमचे तूप टाकायचं आहे आणि यामध्येच आपल्याला तेल टाकायचं आहे तर दोन चमचे मी तेलही टाकते हे दोन्ही गरम झालं की यामध्ये आपल्याला आता कांदा टाकायचा आहे आणि इथे मी तीन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे थोडासा लालसर आपल्याला हा कांदा करून घ्यायचा आहे तर हा आपला कांदा छान लालसर झालेला आहे तुम्ही बघू शकताय तर इथे मी टोमॅटो घेतलेले दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत आणि याची मी मिक्सरमध्ये छान पेस्ट बनवून घेते तर ही आपली टोमॅटोची पेस्ट सुद्धा आपण या कांद्यामध्ये टाकायची आहे आणि छान ही पेस्ट आपल्याला तेलावर अगदी तेल सुटेपर्यंत परतायची आहे आणि आता आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि ही आले लसणाची पेस्ट आहे तर इथे मी दोन चमचे आले लसणाची पेस्ट टाकते आहे तर आपला हा मसाला छान परतून होत आहे खूप मस्त मसाला आपला तयार होत आहे तर आता आपण इतर मसाले टाकूया तर इथे मी आता हळद टाकते एक चमचा गरम मसाला एक चमचा आणि धनेपूड एक चमचा टाकलेला आहे आणि तिखट मी इथे दोन चमचे टाकते आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता हे सर्व मसाले परत एकदा आपण तेलावर परतून घेऊयात तर हा मसाला आपला छान तयार आहे तर इथे मी पाव किलो कलेजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ही चिकन कलेजी आहे आणि आपण ही या मसाल्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ही छान मिक्स झालेली आहे तर आता आपण याच्यावर झाकण द्यायचं आहे आणि झाकण देऊन आपण एक मिनिटभर ही कलेजी वाफवून घेऊया तर एक मिनिटानंतर मी झाकण उघडलेलं आहे आणि एकदा ढवळून घेऊया आपली कलेजी आणि आता आपल्याला यामध्ये किमा टाकायचा आहे तर हा चिकन किमा आहे आणि हा सुद्धा मी पाव किलो घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा किमा तर हा किमा या कलेजीमध्ये आपण टाकूयात आणि हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर खूप छान मस्त अशी रेसिपी होते ही जरूर करून पहा अतिशय टेस्टी लागते तर आपला हा कलेजी आणि किमाचा जो मसाला आहे छान मिक्स झालेला आहे आणि आता पाणी टाकायचं आहे आणि झाकण देऊन आपण एक दहा मिनिटे मीडियम टू लो गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तर दहा मिनटानंतर मी झाकण खोलती आहे आणि छान आपल्या ही किमा कलेजी तयार झालेली दिसते तर आपण एकदा ढवळून घेऊया तर खूप मस्त छान अशी आपली झालेली आहे रेसिपी तर आता इथे मी एक अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि तो यामध्ये पिळून घेते सर्व मिक्स एकदा करून घेऊयात आणि आपली मस्त रेसिपी तयार आहे तर चिकन आपलं छान शिजलेलं आहे कलेजी छान शिजलेली आहे आणि मस्त आपली ही खिमा कलेजी तयार झालेली आहे अतिशय टेस्टी लागते तर जरूर करून पहा तर आता मी गॅस बंद केलेला आहे ही आपली रेसिपी तयार आहे तर आता आपण काढून घेऊयात तर इथे मी एका डिशमध्ये ही आपली रेसिपी काढून घेते तर हा किमा कलेजी आपली खूप मस्त दिसत आहे अतिशय छान टेस्टी लागते इथे मी चपातीबरोबर सर्व केलेली आहे तर तुम्ही चपाती रोटी नान भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता अतिशय उत्तम लागते अतिशय चविष्ट अशी आपली छान अशी किमा कलेजी लागते तर जरूर करून पहा मस्त होते आणि मस्त आपली रेसिपी तयार आहे जरूर करून पहा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद